पनवेल तालुक्यातील वावंजे येथे उभारण्यात आलेल्या सहारा फार्म आणि रेस्टॉरंटचं उद्घाटन शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झालं. महेंद्र कृष्णा घरत यांनी नव्याने सुरू केलेल्या या व्यवसायाचं लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केलं आणि त्यांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या. या उद्घाटन सोहळ्याला भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सरचिटणीस प्रल्हाद केणी, उपाध्यक्ष वासुदेव खरत, एकनाथ देशेकर, निर्दोष केणी, प्रभाकर जोशी, विनोद खरत, गजानन खरत, साजिद पटेल, राजू खरत आदी मान्यवर उपस्थित होते. आज हे भव्य दिव्य अशा सहाराचं उसळचं उद्घाटन ठेवलेलं आहे. अतिशय कष्टानं या प्रतिभावाने आयुष्यात परिश्रम घेऊन जे काय उद्योग सांभाळलेले आहेत त्याचा सहारा उसळचा उद्योग एकाची नव्यानं त्यांनी सुरू केलेला आहे आणि त्याचं हे स्वरूप पाहिल्यानंतर नक्कीच वाटतं की हा रिसॉर्ट हा अतिशय चांगला मुंबई प्रसिद्ध होईल आणि तिथे ठिकाणा म्हणून इथं लोक येतील. साराच्या वाढदिवसा निमित्तानं महाराष्ट्र आणि त्याच्यामुळं हा सोहळा आज भव्य दिव्य झालेला आहे. साराने त्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. भावी काळामध्ये अनेकांचा सहारा घेतो या दृष्टीनं अनेकांना उपकार केले करतील असं भव्य दिव्य केलंय. त्यांनी त्यांनी निरंबाय वागणं बोलणं पाहायला गेलं ते सभ्य आहे आणि अशा पद्धतीनं सहाराची प्रगती ही अतिशय चांगल्या रीतीनं होणार आहे. वाचणं पाती भाऊ या पद्धतीने एकमेकाला माणसांना येऊन काम करतायत आणि त्याच्यामुळे मला नक्कीच आनंद होत आहे आणि म्हणून तुला आणि ह्या रिसॉर्टला शुभेच्छा देत आणि ह्या रिसॉर्टचं उद्घाटन झालं जाहीर करतो. धन्यवाद.